चल बघता, म्हणजे पीडियाट्रिक सर्जन होण्यापासून ते केईएमचे डीन सायन, त्याच्यानंतर त्याच्या आधी नायरचे डीन, आता पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु, हे सगळं खूप नियोजनबद्ध वाटचाल आहे. आपल्याच शब्दात सांगायचं म्हटलं तर एक द्रष्टेपण आहे, आपल्या एका पुस्तकामध्ये वाचलं मी. तर या पुढच्या आयुष्याबद्दलही आपण अशा काही योजना आखल्या आहेत का? किंवा म्हणजे आपण नेहमी विचार करतो की आजचा दिवस गेला, पुढचं उद्याचं काय? तर निवृत्तीनंतरच्या काही योजना किंवा पुढच्या आयुष्याबद्दल, भविष्याबद्दलच्या अशा काही आपल्या योजना आहेत का, आखलेल्या आहेत का, किंवा आम्हाला त्यापासून काही बोध मिळू शकेल का? नाही, निवृत्ती कधी होईल मला माहिती नाही. म्हणजे नियत वयोमानानुसार आमच्या महानगरपालिकेत छान शब्द असायचा, नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. तशी निवृत्ती मला नाही स्वीकारायची, पण मगाशी सांगितल्यासारखं आय वुड लाईक टू चेंज गिअर्स, आणि मग कदाचित पूर्ण वेळ काम करण्याच्याऐवजी काही काळ काम करायचं, आपल्या बरोबरच्या किंवा दुसऱ्यांना जेव्हा त्यांना गरज वाटेल तेव्हा मार्गदर्शन करायचं. सर्जरीज मात्र करत राहायच्या, ते सोडायचं नाही, हे नक्की आहे. आणि आजवर न जगलेलं करायच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी अजून राहून गेल्या. मला बिस्किट करायला शिकायचंय, मला कबाब तयार करायला शिकायचंय, हे सगळं निवृत्तीनंतर प्लॅन केलं. आणि वाचक असतील तर लेखक घडत राहील. सर, लोकसत्तेत ना आपण लोकांच्या मनावर सत्ता गाजवलीत, लोकांचे आवडते लेखक झालात. आम्ही तुमची पुस्तकं आवडीने वाचतो, तुम्ही कोणाची वाचता? उद्धव देशपांडे अजूनही, पण नवीन पिढीमधला म्हणशील तर अनिल अवचट, वसंत आबाजी डहाके, माधव महानोर आणि इंग्लिश पुस्तक. सर, तुमची पुस्तकं जेव्हा बघितली तेव्हा 29 पुस्तकं आणि त्यांचा विषय हा एकमेकांशी संबंध नसलेला वाटतो. तर आता तुमच्या ओघाओघात आलं की आयुष्याने जे शिकवलं ते तुम्ही लिहित गेलात, तरी सुद्धा मला त्यातल्या काही पुस्तकांची नावं करून ते तुम्ही का लिहिलं असं विचारावं असं वाटतं. तर त्यातलं एक पुस्तक आहे मर्सिडीजची कहाणी. मी जेव्हा 8 वर्षाचा होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा माझ्या आईनी मला एक छोटीशी गाडी दिली होती, एवढीच होती ती. ऍक्च्युली ती शाळेमध्ये शिकवताना एक व्रात्य विद्यार्थी वर्गामध्ये जी शिकवत असताना असा त्यांना चालवत होता, म्हणून तिनं जप्त केली होती आणि नंतर ती त्याला परत करायची होती. पण तो विद्यार्थी आला नाही, शाळा सोडून गेला, गाडी तिच्याकडे राहिली, तिच्या मनाला ते फार लागलं आणि मग तिने मला दिली, ती मर्सिडीज बेंझ होती. ही गोष्ट आहे, मी 8 वर्षाचा असताना, म्हणजे 47 वर्षांपूर्वीची. त्यानंतर जेव्हा जेव्हा आमच्या घराला रंग लागला तेव्हा तेव्हा मी ती गाडी रंगवून घ्यायचो, त्यामुळे ती एकच गाडी मल्टिपल कलर्समध्ये नंतर राहिली आणि ती आजपर्यंत माझ्या डेस्कवरतीच आहे. काही स्वप्न घेऊन आपण मोठे होतो, तसं ते एक स्वप्न होतं, ते पूर्ण करायला आणि ती गाडी खऱ्या अर्थानं घ्यायला, आणि तेव्हा सुद्धा माझ्याकडे त्याच्या किमतीच्या फक्त 50% पैसे होते, बाकीचे 50% ऍक्सिस बँकेने दिले, जे मी अजून फेडतो आहे. आयुष्याची पुढची 42 वर्ष गेली, पण माझ्यासाठी मात्र ते एक उद्दिष्ट होतं, पर्सनल गेन होता, की प्रामाणिकपणे नोकरी करून सुद्धा आपण ही अशा गोष्टींच्या मागे जाऊ शकतो, आपण करू शकतो हे काम. दर वेळेला त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार किंवा ह्या गोष्टी करायला लागतात अशातला भाग नाही. पुस्तक का दिलं ह्याचं कारण असं झालं, जेव्हा मी ती गाडी घेतली माझा एक छंद होता, मी त्या गाडीची माहिती घ्यायला लागलो. पहिली मोटार जर जगात कधी निर्माण झाली असेल तर ती 1886 साली केलेली कार्ल बेंझने केलेली मर्सिडीज बेंझ होती, आणि 1886 पासून मी त्या गाडीच्या प्रवासाचा विविध टप्प्यांचा अभ्यास केला. जर्मनीला स्टुटगार्ट मध्ये गेलो जिथे त्यांची फॅक्टरी आहे, ती फॅक्टरी मी बघितली आणि 125 वर्ष जेव्हा त्या गाडीला पूर्ण झाली होती, 2013 वगैरे साल होत, 11-12 वगैरे असं, तेव्हा मी पहिलं पुस्तक पहिल्यांदा मी ते मराठीत लिहिलं आणि त्याचं नाव दिलं एक तारा मर्सिडीजचं. आणि त्याचं कारण असं होतं की मी म्हटलं की मर्सिडीज ही फक्त वाधवानी, शहा आणि मेहतांसाठीच नाही, कुलकर्णी, देशपांडे आणि आपट्यांसाठी सुद्धा आहे. आणि औरंगाबादमध्ये त्या वर्षी 111 मर्सिडीज विकल्या गेल्या होत्या एका फटक्यात, त्याच्यात पुष्कळ मराठी माणसं होती आणि आहेत.
मग जेव्हा हे लिहिलं त्याच्यानंतर मर्सिडीज बेंझचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत पुण्याचे ते मराठी ग्रस्त आहेत कडलस कर्म त्यांची माझी मैत्री झाली. ते म्हणाले की सर हे इंग्लिशमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये कशा लिहायचं? इंग्लिश भाषेमध्ये मर्सिडीज बेंझवरती 300 पुस्तकं लिहिली. ते म्हणले नाही तुम्ही विचार करा आम्हाला भारतीय माणसानं लिहिलेल्या इंग्रजीचं पुस्तक आम्हाला आवडेल. मी म्हणलं ठीक आहे तुम्ही मला काय करणार म्हणजे तुम्ही पैसे देऊ नका पण तुम्ही मला हे पुस्तक एक ज्याला आपण प्रॉफिटेबल बुक म्हणतो अशा स्वरूपात उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेलं पुस्तक मला करायला आवडेल की जे त्या गाडीच्या रुबावाला मॅचिंग आहे त्याच्यासाठी तुम्ही मला 1886 सालापासून 2013 सालापर्यंत सगळे फोटोग्राफ्स ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर्ड उपलब्ध करून द्या हाय रिझोल्युशनचे. आणि मला मर्सिडीज बेंझनी जर्मनीनी 650 फोटोग्राफ्स दिले आणि मग ते घालून मग मात्र मी इंग्लिश लिहिलं. ते छापायलाच भरपूर खर्च आला त्यामुळे त्याला विक्री मूल्य ठेवलंच नाही. आजही ते माझ्याकडे गिफ्ट आयटम म्हणूनच मी वापरतो. सर आपली काही पुस्तकं आहेत